या स्पीड न्यूज चे प्रायोजक आहेत दर्वी मार्केट अँड दर्वी क्लॉथ मार्केट, जेंट्स शूटिंग शर्टिंग विश्वातलं अग्रगण्य नाव. सोलापूर शहरात शनिवारी 17 कोरोनाग्रस्तांची भर पडली. यामुळे आजवरची एकूण रुग्णसंख्या 28,688 इतकी झाली. एकूण 943 अहवाल प्राप्त झाले, त्यापैकी 926 अहवाल निगेटिव्ह तर 17 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. उपचार दरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला, त्यामुळे आज तागायत कोरोना बाळींची संख्या 1412 इतकी झाली. इकडे 4 जण कोरोनामुक्त झाले, त्यामुळे आज तागायत कोरोनावर यशस्वीरित्या मात केलेल्यांची संख्या 27,171 इतकी झाली. कोणतेही अहवाल सध्या प्रलंबित नसून 105 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शनिवारी 354 कोरोनाबाधितांची आणखीन भर पडली तर उपचारादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ग्रामीण भागातून कोरोनाचा कहर कायम आहे. शनिवारी एकूण 11,504 अहवाल प्राप्त झाले, त्यापैकी 11,150 अहवाल हे निगेटिव्ह तर 354 अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आले. उपचारादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर 351 जणांनी कोरोनावर मात केली. ग्रामीण भागातून आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची संख्या ही 1,38,528 इतकी आहे तर आजवरची कोरोना बाळींची संख्या 3,027 इतकी आहे. 1,32,976 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे तर 2,525 जण सध्या उपचार घेत आहेत तर 294 प्रलंबित तपासणी अहवाल आहेत. अकलूज, माळेवाडी आणि नातेपुते गावचे नागरिक गेल्या 19 दिवसांपासून साखळी उपोषणाला बसलेत. अद्याप शासनाने याबाबत दखल घेतलेली नाही. शासन जर निर्लज्जपणा करत असेल तर आम्हीही गप्प बसणारे नाही आहोत. सोमवार 12 जुलै पासून आम्ही येथील शासकीय कार्यालयांच्या दारात बसून आंदोलन करणार आणि अधिकाऱ्यांना कार्यालयात घुसू देणार नसल्याचा इशारा धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिला. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनंतर हळूहळू जीवन सुरळीत होत असताना विडी कामगारांना अद्यापही पालिका प्रशासनाच्या जाचक अटींमुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. पालिका प्रशासनानं विडी कामगारांना लसीकरण बंधनकारक केलं असून लसीकरण नसेल तर दर 15 दिवसाला कोरोना चाचणी करणं अनिवार्य करण्यात आलंय. लसीकरण अथवा कोरोना टेस्ट केली नसेल तर विडी कारखान्यात कामगारांना काम दिलं जात नाही. मात्र शहरात पुरेसा लसीचा साठा उपलब्ध होत नसल्यानं गेल्या 15 दिवसात फक्त 3 दिवस लसीकरण सुरू होतं. अशी स्थिती असताना पालिका प्रशासन विडी कामगारांना लसीकरण बंधनकारक करत असून यामुळे महिला विडी कामगार पहाटे 5 वाजता लसीकरण केंद्रावर येत असल्याचं चित्र पूर्व भागातील लसीकरण केंद्रावर दिसून येत आहे. यासंदर्भात अखिल विश्व वारकरी परिषदेनं पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना मागण्यांचं निवेदन दिलं. कोरोना महामारीमुळे सलग दुसऱ्या वर्षी आषाढी वारी रद्द करण्यात आली असून आषाढी एकादशीला स्थानिक विठ्ठल मंदिरं खुली करावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी अंकुश गायकवाड, लहू गायकवाड यांची उपस्थिती होती. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी मानल्या जाणाऱ्या उजनी धरणातील पाणीसाठ्याकडे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील जनतेचं लक्ष लागून राहिलेलं असतं. सोलापूर शहरासह जिल्ह्यातील विविध गावच्या पाणीपुरवठा योजना आणि जिल्ह्यातील सिंचनाचं खूप मोठं क्षेत्र हे उजनीवर अवलंबून असून उजनी धरण 100% भरलं तर सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मोठी मदत होते. त्यामुळे प्रतिवर्षी पावसाळ्यात प्रत्येकाचंच लक्ष हे उजनीच्या पाणी पातळीकडे लागून राहिलेलं असतं. दरम्यान पावसाळ्याचा 1 ते 1.5 महिना संपत आला तरी धरण हे अद्याप मृतसाठ्यात अर्थात मायनसमध्येच आहे. शनिवारी सकाळी 8 वाजता धरणातील पाण्याची टक्केवारी ही -8.82% इतकी होती. धरणातील पाणी साठा हा -133.76 दशलक्ष घनमीटर इतका होता तर पाणी पातळी ही 490.330 मीटर इतकी होती. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ज्येष्ठ नागरिक, निराधार, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, देवदासी, अत्याचारित महिला, आत्महत्या केलेले शेतकरी कुटुंब, अनाथ मुलं यांना शासनाच्या वतीनं 1,000 रुपये विशेष सहाय्य म्हणून अनुदान दिलं जातं. हे अनुदान अत्यंत अल्प असून या अनुदानामध्ये सरसकट 3,000 रुपये आणि अपंगांना 5,000 रुपये अनुदान वाढवून द्यावं अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शहर अध्यक्ष श्याम कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कोरोना महामारीच्या काळात
जो तो आपल्या जीवाची काळजी करत होता, पण कोरोना झालेल्यांना योग्य तो उपचार मिळावा म्हणून हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं असो अथवा कोरोना होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी याबाबत जनजागृती घराघरात जाऊन करणं, तसंच कोरोनाची लक्षणं असलेल्या व्यक्तींना ओळखून त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं असं अनेक कार्य स्वतःची आणि मुलाबाळांची पर्वा न करता मानवतेचं कार्य केलं. या कार्यामुळं अनेकांना जीवदान मिळालं. मानवतेचं महान कार्य करणाऱ्या आशा सेविकांचा सन्मान अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीनं करण्यात आला. राज्यभरामध्ये विखुरलेल्या ओबीसी समाजाला काँग्रेस पक्षाच्या मुख्यधारेत घेऊन येण्याच्या हेतूनं राज्यभर दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना भानुदास माळी हे बोलत होते. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या काँग्रेस पक्षातील ओबीसी नेते स्वतंत्र असून काका पुतण्याच्या ताटाखालचं मांजर नाही असं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्यांना ओबीसींचे नेते भानुदास माळी यांनी चांगलाच टोला लगावला. सोलापूरकरांना फळांच्या बाबतीमध्ये एक पर्वणी मिळते. सोलापुरात नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेले पिवळे इराणी खजूर सध्या उपलब्ध आहेत. सुमधूर, चविष्ट, त्याचप्रमाणे आरोग्यवर्धक आणि विशेष बाब म्हणजे सर्व खजुराच्या प्रकारातील सर्वोत्तम असे पिवळे खजूर सोलापुरात उपलब्ध आहेत. या खजुरांचा उत्कृष्ट दर्जा तसंच ही पौष्टिक पिवळे खजूर आरोग्यासाठी सर्वोत्तम अशा पद्धतीचं ठरतात. आता हे पिवळे इराणी खजूर सोलापुरात उपलब्ध असून 98-220-83-999 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत दर्वी मार्केट अँड दर्वी क्लॉथ मार्केट, जेंट्स शूटिंग शर्टिंग विश्वातलं अग्रगण्य नाव.